तुम्हाला बेसिक डीएफए येत आहे, जर तुम्हाला बेसिक डीएफए येत असतील तर तुमच्यासाठी मुरे मशीन मिले मशीन डिफिकल्ट नाही आहे, इझी आहे टॉपिक, हा म्हणजे येणार तुम्हाला अच्छे प्रॉब्लेम सॉल्व. मुरे मशीन अँड मिले मशीन. मग आता आपण डीएफए बघितलं, नॉर्मल आधी आपण एफए बघितला. एफए मध्ये आपण काय बघितलं तुम्हाला आठवत असेल, मी सुरुवातीला डायग्राम सगळ्यांनी ड्रॉ करून घेतलेली आहे. हा जेव्हा आपण स्टार्ट केलं तर फायनाईट ऑटोमेटा तेव्हा तुम्ही ही सगळ्यांनी डायग्राम ड्रॉ करून घेतलेली आहे. ही एफए, एफएचे दोन टाईप्स असतात, विथ आउटपुट विदाउट आउटपुट. विदाउट आउटपुट असेल तर एफए असतो आणि डीएफए असतो, एनएफए असतो. फायनाईट ऑटोमेटा, फायनाईट ऑटोमेटाचे दोन टाईप आपण बघितले, एक आहे फायनाईट ऑटोमेटा विदाउट आउटपुट आणि एक डीएफए आहे आणि एक एनएफए आहे. मग डीएफए मध्ये बघा दोन आउटपुट, दोन टाईप बघितले आपण. एनएफए चा तुम्हाला कळाला, ज्याच्यामध्ये तुम्हाला फक्त बेसिक स्ट्रिंग ड्रॉ करायची असते आणि एनएफए मध्ये एप्सिलॉन प्रेझेंट असतात, डीएफए मध्ये एप्सिलॉन प्रेझेंट नसतात. म्हणजे जरी तुम्हाला डिफरन्स आला एनएफए आणि डीएफए मध्ये तरी लिहिता येणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डीएफए, डीएफए मध्ये पण दोन टाईप आहे, डीएफए विदाउट आउटपुट अँड डीएफए विद आउटपुट, किंवा त्याला आपण म्हणतो एफ ए विदाउट आउटपुट म्हणजे डीएफए आणि एफ ए विथ आउटपुट म्हणजे बेसिक डीएफएचीच कन्सेप्ट आहे, कारण की हा सबटाईप कोणाचा आहे, डीएफएचाच आहे. मग याच्यामध्ये दोन मशीन येतात, एक आहे मुरे मशीन आणि एक आहे मिले मशीन. म्हणजे एखादी स्पेसिफिक स्ट्रिंग प्रोसेस केल्यानंतर आपल्याला फाईन डीएफए मध्ये काय मिळत होतं, सक्सेस किंवा फेल्युअर, डबल सर्कल सिंगल सर्कल एवढंच मिळत होतं. मग आता एखादा आउटपुट प्रोसेस केल्यानंतर किंवा एखादा इनपुट प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला आउटपुट येणार, म्हणजे 101 सक्सेस असेल तर आउटपुट येणार ए, जर सक्सेस नसेल तर आउटपुट काय येणार, म्हणजे इथे काय होणार आहे, इनपुट साठी एक स्पेसिफिक आउटपुट येणार आहे. म्हणजे जे आहे आपला फायनाईट ऑटोमेटा हा असोसिएट कोणाबरोबर आहे, आउटपुट बरोबर असेल तर त्या केसमध्ये आपण दोन टाईपच्या मशीन युज करतो, त्या आहेत मुरे मशीन आणि मिले मशीन. कळालं? आता मुरे मशीन मध्ये काय असतं, आउटपुट जे असतं ते स्टेट वरती येतं. मुरेचं स्पेलिंग काय, एम डबल ओ, सर्कल आहे की नाही, म्हणजे आउटपुट त्या स्टेट वरती येणार, सर्कल वरती येणार, असं लक्षात ठेवू शकतो. हा आणि बिले मध्ये ओ वगैरे नाहीये, त्यामुळे आउटपुट जे येणार ते ट्रान्झिशन वरती येणार, जे एरो आहे त्याला आपण म्हणतो ट्रान्झिशन. समजलं? आता आपण त्यातली बघतोय, त्यातली आता आपण बघतोय मिले मशीन आणि मुरे दोन्ही बघूयात. तुम्हाला लगेच मी एकेकाचं एक एक एक्झाम्पल करून दाखवतो, मी तुम्हाला समजेल काही अवघड नाहीये. लिहून घ्या आता मुरे मशीन मुरे मशीन आउटपुट इज असोसिएटेड विथ, इन मुरे मशीन आउटपुट इज असोसिएटेड विथ स्टेट्स म्हणजे हा सर्कल. Output is associated with states. Output is associated with states. मग आता मुरे मशीनची जर तुम्हाला डेफिनेशन लिहायची असेल तर ही डिस्क्राइब करायला, डीएफए डिस्क्राइब करायला आपण किती टपल युज करतो, पाच. आता इथे आपण मुरे मशीन डिस्क्राइब करायला सहा टपल्स युज करतो. किती टपल्स युज करतो, सहा. म्हणजे क्यू समेशन, त्याच्यानंतर इथे आपण लिहितो ओ, किंवा ह्याला आपण आउटपुट सिम्बॉल असेल तर ह्याला ओ म्हणणार आहे आपण. त्यानंतर ट्रान्झिशन, त्यानंतर हा ह्याला कुठला सिम्बॉल म्हणतात, गॅमा, हा लॅम्बडा, आणि ह्याला काय म्हणणार आहे आपण, डेल्टा.
आता क्यू म्हणजे काय, क्यू म्हणजे तुम्ही म्हणू शकता इथं फायनाईट नंबर ऑफ स्टेट, फायनाईट नंबर ऑफ स्टेट्स. समेशन म्हणजे काय, फायनाईट नंबर ऑफ इनपुट सिम्बॉल. आता ओ जो आहे तो ओ रिनोट करणार आहे फायनाईट नंबर ऑफ आउटपुट सिम्बॉल, म्हणजे फायनल स्टेट म्हणजे आउटपुट असते, इथे फायनल स्टेट नसते. आले लक्षात? हा आपला कुठला टेबल असतो, हा कुठला टेबल असणार आहे, ट्रान्झिशन टेबल. ट्रान्झिशन टेबल कोणाबरोबर असोसिएट असतो, इनपुट आणि, इनपुट आणि समेशन म्हणजे इनपुट आणि स्टेट्स वरतीच तुमचा काय येतो, ट्रान्झिशन टेबल येतो. तुम्ही इथं काय लिहिता, क्यू, क्यू म्हणजे स्टेट्स लिहिता. समजला का ह्या स्टेटमेंटचा अर्थ? हा. त्याच्यानंतर आता इथे हा लॅमडा, लॅमडा म्हणजे असतं की आउटपुट फंक्शन किंवा आउटपुट टेबल. तर आउटपुट टेबल जे आहे ते असोसिएट कोणाबरोबर असणार आहे, स्टेट बरोबर असणार आहे, म्हणजे आउटपुट सिम्बॉल बरोबर असणार आहे. कोणाबरोबर असोसिएट असणार आहे, इथे फक्त वेगळे, कोणाबरोबर असोसिएट असणार आहे, स्टेट बरोबर. आणि क्यू झिरो म्हणजे तुम्हाला माहितीये, क्यू झिरो म्हणजे काय, स्टार्टिंग स्टेट. आता लगेच आपण कोणाची डेफिनेशन लिहून घेणार आहे, मिले मशीनची पण डेफिनेशन लिहून घेणार आहे. सेम असणार आहे, फक्त मिले मशीन असोसिएट, इथे मुरे मशीन जी होती ती असोसिएट कोणाबरोबर होती, मुरे मशीन असोसिएट कशाबरोबर होती, स्टेट्स बरोबर. इथे मिले मशीन जी आहे ती असोसिएट कोणाबरोबर असणार आहे, ट्रान्झिशन बरोबर. कोणाबरोबर असोसिएट असणार आहे, ट्रान्झिशन बरोबर. आधी तुम्ही हे वरच लिहून घ्यायचे, आधी वरच लिहून घ्या, मिले मशीन, आता नंतरच एकत्र लिहा. मिले मशीन इन मिले, मिले मशीन इज असोसिएटेड विथ ट्रान्झिशन. ट्रान्झिशन म्हणजे हे आपले एरो असतात. तर आता इकडे डेफिनेशन कशी असणार आहे, सेम असणार आहे, क्यू मिलेची पण, क्यू समेशन ओ, ओ म्हणजे आउटपुट, ट्रान्झिशन टेबल हा आपला आउटपुट टेबल, आणि इथे क्यू मग. फक्त आता इथे फरक काय पडणार हे लक्षात घ्या, दोन मिनिटं लक्षात घ्या. इथे बाकीची जी डेफिनेशन आहे ती सेमच असणार आहे, पण हा इथे आउटपुट टेबल जो असणार ना, इथे आउटपुट टेबल तुमचा बदलतो, म्हणजे इथे सेम असणार आहे. तर इथे आउटपुट टेबल जो आहे तो तुमचा, इथे आउटपुट टेबलची जी डेफिनेशन आहे ती बदलते. इथे आउटपुट फंक्शन कसं असतं, ट्रान्झिशन वरती आहे ना डिपेंड हा, त्यामुळे इथे आउटपुट फंक्शन असंच असतं, इनपुट इनटू क्यू म्हणजे इथे तुमचं काय येणार आहे, आउटपुट. इनपुट इनटू क्यू म्हणजे काय असणार आहे, आउटपुट, कारण की तो असोसिएट कोणाबरोबर आहे, असोसिएट कोणाबरोबर आहे, ट्रान्झिशन बरोबर आहे ना, त्यामुळे आउटपुट जे आहे ते आपण ट्रान्झिशन वरती दाखवणार आहे. आणि नॉर्मली कसं होतं की मिले मशीनला नंबर ऑफ स्टेट जे आहेत त्या कमी लागतात. जर तुम्ही मुरे मशीन आणि मिले मशीनचं कम्पॅरिझन करत असाल तर दोन्हीकडे पण आउटपुट प्रोड्यूस होणार आहे, पण मिले मशीनला जे आहे ते नंबर ऑफ स्टेट मे बी काय लागतात, कमी लागू शकतात, आणि ऍज कम्पेअर टू मुरे मशीन, कारण की आउटपुट कशावरती असोसिएट आहे, ट्रान्झिशन. लिहून घ्या आधी हे, आपण एक्झाम्पल्स बघू म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. तुम्हाला मार्क लावा, राईट डाऊन द डिफरन्स बिटवीन वन किंवा टू मार्क, राईट डाऊन द डिफरन्स बिटवीन मिले अँड मुरे मशीन. तर हा फर्स्ट डिफरन्स काय, मिले मशीन इज असोसिएटेड विथ ट्रान्झिशन, मिले मशीन, मिले हा, मुरे मशीन असोसिएटेड विथ स्टेट्स. मग आधी तुम्ही मुरेचं लिहित असाल तर मग त्या केसमध्ये तुम्ही हे फंक्शन पण लिहू शकता, क्यू टू ओ येतं, आणि ह्याचं काय येतं, समेशन ऑफ क्यू टू ओ, ओ फॉर आउटपुट. इट रिक्वायर्ड, मिलेला लेस नंबर ऑफ स्टेट रिक्वायर्ड होणार आहेत ऍज कम्पेअर टू मुरे मशीन. हे तुम्ही बेसिक एक 3 पॉइंट वगैरे लिहू शकता. आता आपण प्रॉब्लेम घेऊया. कन्स्ट्रक्ट, कन्स्ट्रक्ट किंवा डिझाईन, एक दोन तीन घेऊ आणि थांब, पण तुम्हाला यातून एक आयडिया येईल, म्हणजे तुम्हाला आज जीएफए येत म्हणजे थोडासा अजून रिवाइज पण करता येईल.
डिझाईन डीएफए एक तीन घेऊ प्रॉब्लेम आणि थांबू. हा हो हो आता रोजच घेणार आहे मी टीसीएस. आता पायथॉन बरोबर नंतर ठरलंय ना आपलं साडेसहा ते साडेसात. डिझाईन मुरे मशीन फॉर वन्स कॉम्प्लिमेंट लिया फॉर वन्स कॉम्प्लिमेंट ऑफ बायनरी नंबर. वन्स कॉम्प्लिमेंट ऑफ बायनरी नंबर. वन्स कॉम्प्लिमेंट ऑफ बायनरी नंबर म्हणजे वन्सचा काय करायचा कॉम्प्लिमेंट. वन्सचा कॉम्प्लिमेंट करायचा म्हणजे काय करायचं. आणि आता मुरे मशीन ह्याला डीएफए का नाही सांगितलं बरं त्यांनी. कारण की आउटपुट पाहिजे ना आपल्याला. म्हणजे वन पाहिजे तर झिरो यायला पाहिजे. झिरो असेल तर वन यायला पाहिजे. म्हणजे नॉर्मली तुमच्याकडे पॉसिबिलिटी किती आहे झिरो आणि वन. मग आता बघा कसं ड्रॉ करते लक्ष द्या थोडस. क्यू झिरो जे आउटपुट येणार आहे मुरे मशीन वरती ते कुठे येणार आहे बरं आउटपुट. स्टेट्स वरतीच येणार आहे क्यू झिरो. मग क्यू झिरो वरून जर झिरो प्रोसेस झाला झिरो आणि वन आपण आता पॉसिबिलिटी घेतोय. क्यू झिरो वरून जर झिरो प्रोसेस झाला तर आपण कुठे येतोय क्यू वन ला. मग त्या केस मध्ये मला सांगा आउटपुट काय आला पाहिजे वन. मग इथे मी स्टेटला लिहिलं आउटपुट. कळालं. क्यू झिरो वरून जर झिरो प्रोसेस झाला तर हे ऑर करून काय मिळालं आउटपुट. आणि जर क्यू झिरो वरून आता झिरो प्रोसेस झाला आता काय येऊ शकतो म्हणजे वन. वन प्रोसेस झाला तर आउटपुट काय पाहिजे मग जर इथेच मी परत इथे वन साठी वेगळी स्टेट घ्यायची गरज नाही. कारण की झिरो आणि वन दोनच पॉसिबिलिटी आहेत. मी लूप लिहू लावू शकते. म्हणजे जर माझा इथे वन प्रोसेस झाला तर आउटपुट काय आला पाहिजे झिरो. हा झाला का मग फायनल झाला का नाही. कारण की हा इंटरनली परत डीएफए प्रत्येक स्टेट वरून सगळे सिम्बॉल व्हायला पाहिजेत. मग आता आपण क्यू वन वरती आलो. क्यू वन वरून जर तुमचा झिरो प्रोसेस झाला तर आउटपुट काय आला पाहिजे वन. मग वन आउटपुट कुठे मिळत आहे क्यू वन. म्हणून इथं काय करणार मी कोण प्रोसेस करणार झिरो. आणि जर वन प्रोसेस झाला तर वन प्रोसेस झाला तर झिरो झाला. फायनल स्टेट ह्याच्यामध्ये नसते कारण की इथे आउटपुट येत आहे ना. कळत आहे. आता हे तुम्ही ऑर करून इथेही स्टेट मध्ये आउटपुट लिहू शकता. किंवा दुसरा वे असा आहे आउटपुट लिहायचं असेल तर नेहमीसारखं आपण ड्रॉ करणारच आहे. क्यू झिरो क्यू झिरो वरून जर झिरो प्रोसेस झाला तर आउटपुट काय आला पाहिजे बरं वन. मग हे खाली असं चौक ह्याच्यामध्ये आपण आउटपुट कुठला वे वापरायचा सांगा. पहिला का दुसरा. दुसरा वापरायचा दुसरा वापरायचं जे सोपं वाटतंय ते करणार. हा आणि जर वन प्रोसेस झाला तर आउटपुट काय आला पाहिजे. वन प्रोसेस झाला तर आउटपुट काय आला पाहिजे झिरो. मी खाली चौकोनामध्ये आउटपुट लिहिते असोसिएटेड विथ स्टेट. आणि सेम जर झिरो प्रोसेस झाला तर आउटपुट काय येणार आहे वन. आणि जर वन प्रोसेस झाला तर आउटपुट काय येणार आहे. वन प्रोसेस झाला तर आउटपुट काय येणार आहे. कळालंय समजलंय. मग आता ही मशीन लिहिताना आपण कशी लिहिणार. क्यू समेशन ओ लॅमडा डेल्टा क्यू नॉट. मग आता इथे स्टेट्स कुठल्या कुठल्या वापरल्यात आपण. क्यू झिरो क्यू वन. आउटपुट सिम्बॉल कुठले आहेत झिरो आणि वन. त्यानंतर इनपुट सिम्बॉल कुठले आहेत. इनपुट सिम्बॉल पण कुठले झिरो आणि वन. समजतंय का. हा त्याच्यानंतर फायनल स्टेट वगैरे लिहिणारच आहे आपण. स्टार्टिंग स्टेट कुठली आहे क्यू झिरो. आता टेबल ड्रॉ करताना एकत्र जरी टेबल ड्रॉ केला तरी चालतो. क्यू झिरो क्यू वन इनपुट सिम्बॉल झिरो आणि वन. क्यू झिरो साठी क्यू झिरो वरून झिरो साठी कुठे चाललंय क्यू वन. क्यू वन वरून झिरो साठी आणि इथे क्यू झिरो. आणि इथे तुम्ही एक अजून एक लॅम्बडा सा टेबल क्रिएट करू शकता. क्यू झिरो ला कुठलं आउटपुट येत आहे झिरो. आणि क्यू वन ला हा तो आउटपुट. आणि ह्याच्यासाठी कुठलं आउटपुट येते वन. कळालं का. समजलंय. अक्षय गौरव समृद्धी प्राजक्ता नेक्स्ट. डिझाईन मिले मशीन फॉर वन्स कॉम्प्लिमेंट ऑफ बायनरी नंबर. डिझाईन मिले मशीन फॉर वन्स कॉम्प्लिमेंट ऑफ बायनरी नंबर.
वन्स कॉम्प्लिमेंट ऑफ बायनरी नंबर. मग आता इथं आपल्याला कुठली मशीन डिझाईन करायची? मिले मशीन. म्हणजे आउटपुट कशावर असोसिएट होणार? ट्रान्झिशन. मग तुम्ही म्हणला आता आपण आधी सारखं जरी केलं तरी चालणार आहे. क्यू झिरो वरून जर झिरो गेला तर आउटपुट काय आला पाहिजे? ऑर करून हे इनपुट आणि हे काय आहे? आउटपुट. सांगते आता जर वन आला तर आउटपुट काय आला पाहिजे? त्याच्यानंतर क्यू झिरो वरून झिरो आला तर आउटपुट वन, आणि वन आला तर आउटपुट वन आला तर आउटपुट. पण ह्यासाठी मग परत इथं वन आला तर आउटपुट झिरो इथं मागे यायची काही गरजच नाही ना. हे तुम्ही एका स्टेट वरून ही सगळी प्रोसेस करू शकता, कारण की दोनच पॉसिबिलिटी आहे ना, झिरो आणि वन. ते सांगते एका स्टेट वरून क्यू झिरो वरून जर झिरो आला तर आउटपुट, आणि जर वन आला तर आउटपुट. एका स्टेट मध्ये होतोय ना काम, हे जे आहे हे माझं आउटपुट आहे. झिरो आला तर आउटपुट वन, आणि जर वन आला तर आउटपुट झिरो. चला डीएफए. म्हणजे प्रत्येक स्टेट मध्येच रिड्यूस होतील असं नाही, होतात काही काही स्टेट मध्ये, पण तुमच्या तुम्हाला जसं सोयीचं वाटतं त्याप्रमाणे आपण करू शकतो. आले लक्षात? मग आता इथे पण डेफिनेशन लिहिताना लक्ष द्या, एक मिनिट लक्ष द्या. हा जो एवढा पार्ट येणार आहे तो सेमच येणार आहे, पण ट्रान्झिशन टेबल आहे तो बदलणार आहे. इथे कुठे बदलणार आहे? हा इथला पार्ट आहे तो सेम, पण इथे बदलणार आहे. मग ह्याच्यासाठी तुम्ही परत एक वेगळा आउटपुट टेबल क्रिएट करू शकता, किंवा याच्यामध्येच अजून काय द्यायचा याच्यामध्ये. हा क्यू पण चेंज होणार, म्हणजे हा इथला पार्ट आहे तो बदलणार आहे. आपला डेफिनेशन तीच आहे ना, इथे स्टेट्स फक्त कुठल्या येतील? क्यू झिरो एकच येईल. आता बघा कसं लिहिते मी ट्रान्झिशन टेबल, एकत्रच ड्रॉ करू शकते. क्यू झिरो कुठले इनपुट सिम्बॉल प्रोसेस होत आहे? झिरो आणि वन, झिरो आणि वन. क्यू झिरो वरून झिरो, क्यू झिरोला. क्यू वन वरून वन, क्यू झिरोला. बरोबर आहे. आता याच्या बरोबर तुम्ही आउटपुट टेबल पण ड्रॉ करू शकता. आउटपुट क्यू झिरो वरून आउटपुट काय येत आहे? झिरो साठी. आणि इथे काय येत आहे? म्हणजे ही जी पहिली आहे ही काय आहे? स्टेट. आणि हे काय आहे? आणि टेबल पण लिहिताना आपण असं लिहितो, मग डेल्टा पण दाखवतो आपण, आणि काय दाखवतो? आउटपुट टेबल एकत्रच ड्रॉ. हा लॅम्बडाचं सेपरेट पण करता येतं. लॅम्बडा करायचं असेल सेपरेट तर इथे लिहिणार तू क्यू झिरो झिरो वन. हा मग झिरो साठी नाही, ह्याचा सेपरेट नाही करताय, त्याचा ह्याच्याबरोबरच असोसिएट कर, कारण की ट्रान्झिशन बरोबर तो असोसिएट झालाय ना, त्यामुळे ह्याचा वेगळा टेबल नाही क्रिएट. इथेच द्या, कळतंय? समजलं? अक्षय, गौरव, प्राजक्ता, समृद्धी, कळालंय? मिले मशीन डिझाईन लास्ट डिझाईन मुरे मशीन, डिझाईन मुरे मशीन फॉर बायनरी इनपुट, डिझाईन मुरे मशीन डिपेंड. हा डिझाईन मुरे मशीन फॉर बायनरी इनपुट. बायनरी इनपुट म्हणजे काय बरं? झिरो आणि वन. बायनरी इनपुट सिक्वेन्स, बायनरी इनपुट सिक्वेन्स सच दॅट इफ इट हॅज सब स्ट्रिंग इफ इट हॅज सब स्ट्रिंग झिरो वन झिरो. कुठली सब स्ट्रिंग असेल? झिरो वन झिरो. देन मशीन आउटपुट हॅश इफ इट हॅज सब स्ट्रिंग वन वन झिरो देन मशीन आउटपुट स्टार.
else output dollar. Else output dollar. प्रॉब्लेम कुठला आहे? मुरे मशीनचा. आणि मुरे मशीन मध्ये पण परत प्रॉब्लेम कुठला आहे? सबस्ट्रिंगचा. प्रॉब्लेम कुठला आहे इथे? मुरे मशीनचा आहेच. आणि मुरे मशीन बरोबरच आपला प्रॉब्लेम कुठला आहे? सबस्ट्रिंग. म्हणजे आता त्यांनी आपल्याला दोन सांगितलंय की जर इनपुट आलं 10010 तर आउटपुट काय आला पाहिजे, आणि 101 आला तर आउटपुट काय आला पाहिजे, सॉरी 110 आलं तर आउटपुट काय आला पाहिजे, हा स्टार. आणि ह्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी आलं, ह्याच्यापेक्षा काहीही आलं तर काय पाहिजे, डॉलर. म्हणजे एक्झाम्पल घेऊ का, मी जर 10 घेतलं तर मला त्या केसमध्ये आउटपुट काय प्रोड्यूस होईल, डॉलर डॉलर, कारण की काहीच नाही आलं. पण जर 101 म्हटलं तर डॉलर डॉलर, या 0 साठी डॉलर, या 1 साठी डॉलर, आणि परत 0 आला म्हणजे आउटपुट काय येईल मला, डॉलर डॉलर हॅश. कारण की प्रत्येक स्टेट साठी आउटपुट आहे ना, कम्प्लीट स्टेट नंतर येत नाहीये, प्रत्येक स्टेट साठी आउटपुट प्रोड्यूस होते. कळलं? तुमचं 110 आला, प्रत्येक स्टेट साठी आउटपुट येते, कारण की फक्त तुमचं म्हणलं असेल मला स्टार आउटपुट, स्टार नाही येणार. हा म्हणजे इथे काय येणार, म्हणजे डॉलर डॉलर आणि 110 आहे, म्हणजे काय येणार, सिंगल आउटपुट आहे, प्रत्येक स्टेट साठी आउटपुट प्रोड्यूस होणार. कळालं? आणि जर मी असं दिलं 111 तर काय येईल, डॉलर डॉलर डॉलर. आता महत्वाचं, 101111 म्हटलं तर आउटपुट काय येईल. आता प्रॉब्लेम आपला सबस्ट्रिंगचा आहे, प्रॉब्लेम आपला सबस्ट्रिंगचा आहे. सो डॉलर डॉलर हॅश, आणि इथे तुमचं म्हणणं असेल ह्या बाकीच्या ह्याच्यासाठी परत तुमचं स्टार डॉलर प्रोड्यूस होईल, तर डॉलर येणार नाही. प्रॉब्लेम सबस्ट्रिंगचा आहे. सबस्ट्रिंग असेल तर आपण लूप लावतो ना. सबस्ट्रिंगच्या प्रॉब्लेमला डीएफए मध्ये काय असतं, लूप असतं. त्यामुळे इथे सगळीकडे परत काय येतील, हॅश 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 1 2 3 4 हॅश, कारण की प्रॉब्लेम सबस्ट्रिंगचा आहे ना. त्यामुळे सबस्ट्रिंग असेल तर आपण शेवटी काय लावतो, लूप. म्हणजे एक्झॅक्ट तुम्ही म्हणताय तसं इथे येणार नाही, 0101 तुला नीट कळालं नाही का, हे बघ 010 आलं तर 010 साठी काय, हॅश. पहिल्या 0 साठी डॉलर, दुसऱ्या 0 साठी 1 साठी डॉलर, आणि त्याच्यानंतर परत 0 आलाय म्हणून काय, हॅश. पण जर इथे ह्याच्या पुढे परत 1 आला तर डॉलर नाही येणार, काय येणार, हॅश. कारण की प्रॉब्लेम कुठला आहे, सबस्ट्रिंगचा. एंडिंग विथ चा असला असता तर मग परत आपण बॅक ट्रॅकिंग केलं असतं आणि मग रिप्लेस झालं असत. कारण की सबस्ट्रिंगला आपण काय करतो, एकदा ती स्ट्रिंग आली की नंतर काय लावतो, लूप. आउटपुट कुठे प्रोड्यूस होत आहे, स्टेट्स वरती. लक्ष द्या, समजून घ्या. बेसिक कळालं तुला, एवढं तर कळालं. 101 आलं तर आउटपुट काय येणार आहे, डॉलर 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 110 Q0. मी आता आउटपुट जे आहे ना ते बॉक्स मध्ये लिहिते बरं का खाली, लक्ष द्या. सिम्पल आहे, अगदी काही अवघड नाहीये. Q0 आता हे तुम्हाला येतच आहे, कारण की 0 1 0 बरोबर आहे. म्हणजे नॉर्मल डीएफ असा तर इथे आपली सक्सेस स्टेट असली असती. त्यानंतर 1 कुठून प्रोसेस होणार, ऑर आहे ना, एल्स म्हणजे इफ ही असेल तर ही, म्हणजे ऑर आहे. म्हणजे 1 1 Q4 हा लक्ष द्या जरा, 1 1 0 ठीक आहे. लक्ष द्या आता, थोडस लक्ष द्या, तुम्हाला तुमचंच तुम्हाला जमणार आहे नंतर. मग आता 101 आला तर काय प्रोड्यूस करायचंय, हॅश. म्हणून इथे काय लिहिते मी, 010 आला तर, हा. आणि 110 आला तर काय पाहिजे, आउटपुट स्टार. नाही तर आउटपुट काय पाहिजे, नाहीतर काय, एरर स्टेट कशाला असेल, सबस्ट्रिंगचा प्रॉब्लेम आहे की नाही मैथिली. हा आता मग इथे काय येणार, एल्स. म्हणजे आता ह्याच्यापेक्षा काही आलं तर काय येणार आउटपुट, डॉलर. म्हणजे कोणाकोणाला डॉलर द्यायचं,
याला डॉलर, याला डॉलर, आता इथे खाली लिहिले जरा दिसायला बरं दिसावं म्हणून मी ह्याच्या पण खालीच लिहिते डॉलर, डॉलर कळालं. हा त्यानंतर डॉलर तुला हवं तिथे नाही, फक्त एक्झामिनरला कळ पाहिजे डॉलर. कळालंय का नाही? कळालं साक्षी? मग आता स्टार्टिंगला क्यू झिरो वरून काय प्रोसेस व्हायला राहिला? आता आपण इथे वरती लिहून घेऊ 010110 सबस्ट्रिंग एज मॅच होईल तिकडे पाठवून द्यायचा. क्यू झिरो वरून दोन्ही प्रोसेस झाल्यात, काहीच नाही. त्यानंतर आपण क्यू वन ला आलो. क्यू वन ला आता कोण प्रोसेस व्हायचं राहिलंय? मग आता झिरो नंतर काय पाहिजे? कुठली मॅच होती? 10 बरोबर आहे. 10 कुठून मिळते? 10 म्हणून मी इथे काय लावणार? बरोबर ना? 0 0 0 नंतर काय पाहिजे? अगं याच्यासाठीच प्रोसेस करायचे 101 किंवा 110 साठी ना, कारण की तेच आपल्याला आउटपुट पाहिजे. कुठून मिळतंय बरं मला सांग? अग ऐक, आता क्यू वन वरून 0 प्रोसेस झालाय बरोबर. प्रोसेस कुठला व्हायचा राहिलाय? 0 0 नंतर काय पाहिजे का तुला? 10 हे 10 कुठून मिळतंय? ह्या दोनच स्ट्रीम साठी विचार करायचा आपल्याला. आधी सारखंच डीएफए सारखंच करतोय प्रोसेसिंग, म्हणजे 101 आला तरी सक्सेस आहे आणि 110 आला तरी पण काय आहे? सक्सेस आहे. फक्त सक्सेस बरोबर आउटपुट प्रोड्यूस होत आहे. हा आता हा आता मला सांग 10 कुठून मिळतोय? इथून हा 1 आणि 0 मिळतोय, पण मग 0 1 0 असं चालेल का? म्हणजे आपल्याला काय पाहिजे? फक्त 1 आणि 0 पाहिजे. हा म्हणजे 0 0 1 0 म्हणजे कुठली कशा कुठली आली आपल्याकडे स्ट्रिंग? 0 1 कुठे थांबते ते क्यू थ्री ला? म्हणजे आपण कुठे जाणार? क्यू थ्री. आता पुढे 0 वरून 1 प्रोसेस झालेला आहे. आता आपण कुठे आलो? क्यू टू ला. क्यू टू ला रीड काय केलं बरं आपण? नॉर्मल ह्या दोन स्ट्रिंग साठी सीएफए सारखंच, म्हणजे ह्या दोन स्ट्रिंगच म्हणजे आपल्या काय आहेत? सक्सेस आहेत. ह्या सक्सेस साठी फक्त सक्सेस विथ, आता फक्त फरक काय पडलाय? आउटपुट आहे. तुम्ही त्या आउटपुट साठी विचार करू ते, कारण की आपण देऊन झालेले. मग आता 0 1 प्रोसेस कुठला झालाय? प्रोसेस कुठला झालाय? 0 राहिलाय. कुठला? 1. आता काय पाहिजे का मला? फक्त 0 पाहिजे. फक्त 0 पाहिजे. नीट बघ मैथिली, इथे 1 1 मिळाले की नाही आपल्याला? म्हणजे काय पाहिजे? फक्त 0 बरोबर. म्हणजे एंडिंग विथ कुठली पहिली मॅच झाली का दुसरी? दुसरी. म्हणजे कुठे जायचं? क्यू फाय ला. कोणासाठी? कोणासाठी? 1 साठी. आता क्यू थ्री ला आलो आपण. क्यू थ्री ला आल्यानंतर 0 1 0 एकदम मिळालंय ना, त्याच्यानंतर 0 आला तरी चालणार आहे, 1 आला तरी चालणार आहे, कारण की प्रॉब्लेम जो आहे आपला तो प्रॉब्लेम कुठला आहे? सबस्ट्रिंगचा. त्यामुळे इथे आपण लूप 0 आणि 1 टाकून द्या. किंवा सुरुवातीला पण जरी तुम्ही हा सबस्ट्रिंगचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे 0 1 लूप सुरुवातीलाच टाकलं तरी पण चालणार, नेहमी सारखं. फक्त डबल सर्कल नाही करायचं, कळतंय? आता आपण कुठे आलो? क्यू फोर ला. क्यू फोर ला आल्यानंतर रीड काय केलाय? 1 राहिलाय. काय? 0. कुठली मॅच होतीये? पहिली. बरोबर आहे. हा म्हणजे काय पाहिजे? फक्त 10. कुठून मिळतो हा 10? कोणासाठी? आता आपण कुठे आलो? क्यू फाईव्ह. क्यू फाईव्ह ला रीड काय केली? 1 1. प्रोसेस कुठला करायचा आहे? 1. आता कुठली मॅच होतीये ग? फक्त कुठली? म्हणजे इथं कुठं? फक्त 0. म्हणजे इथे 1 काय होणार? झाला प्रॉब्लेम सॉल्व. कळालंय? म्हणजे बेसिक डीएफएस लॉजिक आहे इकडे, वेगळं काही केलंय का आपण? समजला? अक्षय फक्त कुठे, बाकी प्रोसेस सेमच आहे. अक्षय, गौरव, प्राजक्ता, समृद्धी, कळालंय? साक्षी, मैथिली, गोंधळ नाही ना डोक्यात?